बोला भाऊ आता हे पोपट तयार झाले आहेत आणि हे पोपट आता सांगतात यांचे 400 पार आले तर संविधान बदलून टाकतील. खरं म्हणजे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने सांगितलं अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पोऱ्या देशाचा प्रधानमंत्री बनलाय. नरेंद्र मोदीजींनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील राज्य कारभार चालवण्याकरता माझं संविधान महत्वाचं आहे. अरे नरेंद्र मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. या पोपटांना सांगा आणि त्यांना सवाल विचारा अरे इतके वर्ष तुमचं सरकार होतं तुम्ही जम्मू काश्मीर मध्ये भारताचं संविधान का लागू केलं नाही. त्यांना सवाल विचारा इंदिरा गांधींनी 1975 मध्ये 2 वर्षाकरता भारताचं संविधान कुलूपबंद केलं होतं त्याचा जबाब तुम्ही कधी देणार आहात. आणि त्यांना विचारा की तुमचं गोव्यामधले दक्षिण गोव्याचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणतात की भारताचं संविधान गोव्यात लागू करू नका त्याचं तुम्ही उत्तर कधी देणार. या पोपटांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता एक चमत्कार केला. पूर्वी राणीच्या पोटातून राजा पैदा व्हायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही मताच्या पेटीतून राजा पैदा होईल. मताच्या पेटीचा अधिकार तुमचा आहे कमळाचं बटन दाबा आणि गरिबाचं पोर पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून बसवा एवढीच विनंती करतो.